ini Pankaja Sunil Gore, Mukhya Adhyapika, Jilla Parishad Shravan Mohan, Taluka Parora, Jilla Jalgaon. आज आपण बघत आहोत इयत्ता तिसरी विषय गणित. गणित विषयाचा आपण खास चर्चेची बेरीज हा घटक बघत आहोत. आणि आता प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण काही उदाहरण बघितले होते आणि आता आपण अजून त्याच्यावरती सराव करणार आहोत. तर सरावासाठी पहिले तुम्हाला एक साधी छोटीशी संख्या देते 23. ही 23 संख्या आपल्याला वाचता येते बरोबर. आणि 23 या संख्येमध्ये हा 3 जो आहे हा एकक आहे आणि हा 2 जो आहे हा दशक आहे. काय दशक? तर आता 3 आणि 2 हे काय आहे? दशक आणि एकक. 2 हा कशाच्या घरात आहे? दशकाच्या घरात आहे. 3 हा काय आहे? सुट्टा आहे. सुट्टा सुट्टे जे असतात हे जे 3 आहेत हे 3 हे जे सुट्टे सुट्टे असतात त्यांना काय म्हणतो आपण? एकक असं म्हणतो. आणि हा 2 आहे दशक. आता हा 2 बघा, हा 2 आहे ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा काय हे काय झाले 10 बरोबर. हां आता मी आईस्क्रीमच्या काड्या वापरत नाही. तुमच्या जर आकपेटीच्या काड्या असतील तर त्या आकपेटींच्या काड्यांचा जो मी 10 10 संच तुम्हाला करायला सांगितला होता किंवा गठ्ठा तुम्हाला करायला सांगितला होता त्या गठ्ठ्याचा तुम्ही आधार घ्यायचा आहे. एक एक गठ्ठा तुम्ही एका हातात धरा आणि आता दुसरा गठ्ठा दुसऱ्या हातात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे किती झाले? 10. एकूण किती झाले? 20. बघा आपण 10 10 चे दोन गठ्ठे घेतले. मी तुम्हाला काय सांगितलं तुमच्या हातामध्ये तुम्ही काय घ्यायचं आहे? एक तर आईस्क्रीमच्या काड्यात बघा, आईस्क्रीमच्या काड्यांचा एक एक गठ्ठा माझ्याकडे आहे. या ठिकाणी आईस्क्रीमच्या काड्यांचा एक गठ्ठा आहे आणि असाच एक गठ्ठा आपण दुसरा वापरून घेतला दशकचा तर आपल्याकडे दोन गठ्ठे या ठिकाणी तयार होऊ जाते. आपण करून बघू. हा एक गठ्ठा माझ्याकडे आहे आणि दुसरा गठ्ठा आपण करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा पद्धतीने मी हा एक दुसरा गठ्ठा या ठिकाणी बांधून घेतला. किती झाले हे? 20 झाले. किती झाले हे? 10 आणि हे 10. टोटल किती झाले? 20. आता याच्यानंतर आपल्याला अजून 3 काड्या लागतील बरोबर. या 3 काड्या, या 3 काड्या कशा आहेत मग? आता हे बांधलेले आहे, हे बांधलेले आहे आणि या 3 काड्या कशा आहेत? सुट्ट्या आहेत. आलं लक्षात? तर या 3 काड्या या ठिकाणी सुट्ट्या आहेत म्हणजे हा जो 3 आहे याला आपण काय म्हणतो? एकक असं म्हणतो. या 3 काड्या ज्या सुट्ट्या आहेत त्याला आपण काय म्हणतो? एकक असं म्हणतो. आणि हे जे 2 बांधलेले आहेत हे काय आहे? दशक. जो जे गठ्ठे बांधलेले आहेत त्यांना आपण दशक असं म्हणतो आणि ज्या सुट्ट्या आहेत त्यांना आपण एकक असं म्हणतो.